एका ऊसतोड कामगाराचा मुलगा जेव्हा राजकारणात उतरतो आणि सामान्य जनतेसाठी जेव्हा एखादं कार्यालय उभारतो, ते कार्यालय कसं असू शकतं याचं प्रत्यक्षदर्शी आपण आज पाहणार आहोत. हे कार्यालय आहे जिल्हा परिषद सदस्य राणा डोईफोडे यांचं पाली सर्कल. हे कार्यालय आहे सामान्य जनतेसाठी उभारलेलं, हे आपण पाहू शकतो. आता पाहणार आहोत पूर्ण हे कार्यालय. स्वागत काउंटर विभाग, प्रथम स्वागत इथेच होतं. या ठिकाणाहूनच सर्वच महापुरुषांचं दर्शनही होतं. हिरवळ हिरवळ असणारी ही जागा, येथे सभा मीटिंग घेण्यासाठीची सुसज्ज अशी सोय, हाय क्वालिटी बेसिन, बाथरूम आदी सुविधा. भारतीय जनता पार्टी पाली जिल्हा परिषद सर्कल सदस्य राणा डोईफोडे, जनसंपर्क कार्यालय, सदैव जनतेसाठी. कार्यालयासमोर माननीय मुंढे साहेबांचा रुबाबदार फोटो. सुरुवातीला मुंढे साहेबांचं दर्शन होतं आणि यानंतर विठुराया आणि छत्रपती शिवरायांचंही दर्शन होतं. सामान्य माणसांसाठी कार्यालयात जाताच स्वर्ग आनंद लुटता येतो असं काहीसं वातावरण. आपण वारंवार VIP आपल्या राजकीय नेत्यांसाठी कार्यालय उभारलेले पाहिले आहे, मात्र सामान्य जनतेसाठी VVIP कार्यालय उभारलेलं आपण महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण पाहतोय. आणि या ठिकाणी ज्यांनी हे कार्यालय उभारलंय ते जिल्हा परिषद सदस्य राणा डोईफोडे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हे जे काही VVIP कार्यालय उभारलेलं आहे ते सामान्यांसाठी उभारलेलं आहे, त्यांचा नेमका उद्देश काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार राणाजी, आपलं मराठवाडा मीडियामध्ये सर्वप्रथम स्वागत. तुम्ही जे काही महाराष्ट्रामध्ये प्रथमच आम्ही सुद्धा उदाहरण असं पाहतोय सामान्यांसाठी कार्यालय उभारलेलं आहे, नेमका तुमचा उद्देश काय? महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आमदार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचं इळंघाट तालुका बीड येथे जनसंपर्क कार्यालय आम्ही उभा करत आहोत. हा उभा केलेला या भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयामधून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व सुख सुविधा मिळण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयामधून शेतकऱ्यांना सातबारा असू, रहिवासी असू, उत्पन्नाचा असू, झरपचा असू, इथून आम्ही त्याचबरोबरीनं त्यांच्या आडी अडचणी इथून सोडवण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म असू किंवा श्रावणबाळ योजनेचे फॉर्म असू किंवा हंगामी वसतिगृह ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी इथून आम्ही त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे व त्यांच्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. धन्यवाद सरजी. आणि आपण